सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या तारखा जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यात 809 ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहणाऱ्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीत उतरण्यासाठी हौशे नौशे गौशे आणि गुडघ्याला वाशिंग बांधून बसलेले स्वयंघोषित नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। ही निवडणुका म्हणजे गावातल्या सर्वांनाच मेजवानीची ठरते। गावातील पारावर गप्पांची मेजवानी, कोण येणार, कोण पडणार, कोण कोणाच्या उपट्या काढणार अशा चर्चांना आता उधाण येऊ लागले आहे। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मटणाच्या पार्ट्यांना ऊत येणार आहे। भावकी भावकी तेढ निर्माण करणाऱ्या आणि घराघरात भांडणे लावणाऱ्या या निवडणुकीत मागच्या वेळेला पडलेले यावेळी पुन्हा बड्या जोमाने प्रतिस्पर्ध्याबरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत। मुळात ही निवडणूक गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी असताना अनेक वेळा ग्रामपंचायत सदस्य स्वतःचाच विकास करताना दिसतात। सर्वसामान्य ग्रामीण भागातील नागरिक भावकी बघून मतदान करीत असतो, ज्याला आपण निवडून देतोय तो तेवढा लायक आहे का हे सुद्धा बघितले जात नाही आणि मग शेवटी गावचा विकास राहतो लांब आणि गावचं राजकारण आणि एकमेकांना जेव्हा तेव्हा संधी मिळेल त्यावेळी कोंडीत पकडून त्याला धोबी पजाड कशी देता येईल यातच वर्ष निघून जातो। आता तरी गटतट विसरून खरंच जे कोणी कामे करणारे आहेत त्यालाच निवडून देऊन गावाचा विकास साधल्यावर आता गावकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, नाहीतर पुन्हा येरे माझ्या वागल्यासारखीच परिस्थिती निर्माण होईल यात शंका नाही। मुक्तागिरी न्यूज सातारा।